नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी नवीन व्हिडिओ चालू करते. या व्हिडिओमध्ये मी आमची आज सकाळ दाखवणार आहे. तर अथांगसाठी इकडं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, जे मी त्याला दिवसभर देणार आहे आणि त्याला जे पण काही खाऊ घालणार आहे त्यासाठी पण तेच गरम पाणी मी त्याला वापरणार आहे. आणि इकडं माझं मी जिऱ्याचं पाणी बनवते. मी उठले की लगेच आता उठतो, त्याला कसं समजतं माहीत नाही, पण मी उठले की तो लगेचच माझ्या मागे उठतो. इथे मी आज तुम्हाला आता म्हटलं मी जे नाचणी देते त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिलं मी तुपामध्ये नाचणीचं पीठ चांगलं भाजून घेतलं आहे. 2 चमचे पीठ घेतले त्यासाठी. आणि नाचणीमध्ये आपण जेव्हा भाजल्यावरती पाणी लगेच कढईमध्ये टाकलं तर मग त्याचे लम्स बनतात, गाठी होतात. तर त्या गाठी होऊ नयेत म्हणून मी गॅस बंद करून कढई खाली उतरवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ज्या गाठी आहेत त्या सगळ्या पहिल्यांदा फोडून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे राहणार नाहीत. आणि इथं मी तेच केलं आहे की थोडंसं पाणी ओतून घेतलेलं त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित ते मिक्स करून घेतले, ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बिलकुल गाठी राहणार नाहीत. एखाद्या वेळेस आपल्याला चालून जाईल एखादी गाठ वगैरे राहिली तर, पण आथांगसाठी लहान मुलांसाठी हे नको आहे म्हणून मी असं करते. त्याच्यानंतर आपल्या कन्सिस्टन्सीनुसार त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेतले आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा गॅसवर चढवून दिलं. नंतर ते 8 ते 7 मिनटं चांगलं उकळून दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम भाजून बनवलेली जी पावडर आहे ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे. यामध्ये मी कसल्याही प्रकारचा गूळ किंवा साखर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. फक्त नाचणी आणि काजू आणि बदामची जी भाजून केलेली पावडर आहे तेवढंच आहे याच्यामध्ये. हे देताना मी कधी केळ मॅश करून देते किंवा पपई मॅश करून देते, ती काही शिजवायची गरज नसते आणि थोडंसं चवीमध्ये पण फरक पडतो म्हणून. आज दोन्हीही घरात नाही आहे त्यामुळं आज मी हे असंच देते. याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवली आहे. तर मी मला जो प्रश्न विचारला होता तो असा होता की तू गोड साखर किंवा मीठ देत नाहीस तर ते बेचव नाही का होत त्यांच्यासाठी, ते कसे खातात. तर लहान मुलांसाठी आपण ते पहिल्यापासून मीठ साखर वगैरे काही खात नाहीत, तर ज्यावेळेला आपण ते इंट्रोड्यूस करू त्यावेळेस ते खातील. तर त्यांना नाही इंट्रोड्यूस करून दिलं सध्या तरी चालतं आणि ते खातात. आणि आथांगचं थोडंसं पोट भरत आल्यानंतर त्याला आपण जे खातोय त्याच्याशी खेळायला आवडतं आणि ते मीही खेळू देते. याशिवाय त्यांना टेक्स्चर वगैरे कसं समजणार की ते काय खातात ते. आणि बऱ्याचदा तो हाताने खाण्याचा प्रयत्न करत असतो. खाऊन झाल्यानंतर थोडंसं खेळल्यानंतर मी त्याला आंघोळ घालून झोपवलेले. लगेच आंघोळ घालू शकत नाही, थोड्या वेळ खेळवते आणि त्याच्यानंतर मग त्याला आंघोळ वगैरे घालते. त्याला आंघोळ घातल्यानंतर मला 1 ते 1.5 तास भेटतो मी आजावरून घ्यायला. त्यामध्ये मी माझी आंघोळ अथांगचे कपडे वगैरे धुवून घेतलेत आणि माझी पूजाही आवरली आहे. आणि अथांगचे कपडे तसे मशीनला असतात पण सध्या मशीन पावसाळा जसं चालू झालाय तशी 3 ते 4 वेळेस बंद पडली आहे. जेव्हा उन्हाळा होता मशीनची थोडीशी गरज कमी असली असती तरी चाललं असतं, त्यावेळेस ती बंद नाही पडली. नेमकं आता ज्यावेळेस तिची गरज जास्त तर ती सारखी बंद पडते. तर यानंतर मी दुधामध्ये शतावरी टाकून घेतलेली आहे. जसं अथांग झाला तसं मी शतावरी वापरते. पहिले 2 टाईम घेत होते दुधामध्ये, जसं त्याला वरचं खायला चालू झाले 6 महिन्यानंतर तसं मी एकच टाईम पिते.
आथांगच्या पप्पांचा नाश्ता बनवून दिला होता, ते झालं होतं नाश्ता करून त्यांचा, आणि यानंतर मी जेवण बनवायला घेते. आजकाल मी नाश्ता वगैरे करत नाही आहे, कारण नाश्ता केल्यानंतर मला सुस्ती येते, मग पुढची कामं मला पटकन होत नाहीत, आणि जोपर्यंत आथांग झोपलेला आहे तोपर्यंत मला पुढची कामं पटकन आवरून घ्यायची आहेत, त्यासाठी मी पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते. माझा स्वयंपाक होईपर्यंत आथांगच्या पप्पांनी संध्याकाळी डब्याला त्यांच्या जी भाजी पाहिजे ती निवडून दिलेली आहे मला. माझा आवरेपर्यंत इकडे आथांगही उठला होता, त्याचं आवरून घेतलं आहे, आणि आता त्याला उठल्यानंतर मी नारळ पाणी देते, आणि मलाही तो खूप आवडीने खातो. माझ्याकडे छोटा ग्लास नाही आहे, कारण ज्यावेळेस मी याला सॉलिड इंट्रोड्यूस केलं होतं त्यावेळेस मी त्याला पाणी बॉटलमधूनच द्यायचे, आणि त्याला मागच्या महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये सर्दी होती, त्यामुळे नारळ पाणी वगैरे द्यायचा काही प्रश्न नाही आला. आता देते तर आता जेव्हा बाहेर जाईन त्यावेळेस घेऊन येईन. आथांगचं खाऊन झाल्यानंतर आम्हीही जेवण करून घेतो. आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय.